जुबली स्टार दादा गोंडके यांचा चित्रपट एकदा थिएटरला लागला की तो किमान 25 आठवडे गर्दी खेचायचाच खेचायचा, त्यामुळे दादाला जुबली स्टार म्हणतात. इरसाड विनोद, रांगडा नायक, गावरान नायिका, अस्सल मातीतली कथा, भन्नाट संवाद आणि ठेक्यातली गाणी हा दादा गोंडके यांच्या सिनेमाचा हिट फॉर्म्युला होता. त्याचबरोबर दादा गोंडके यांचा ड्रेस देखील गावरान स्टाईलचा होता. दादा गोंडके यांच्या कित्येक सिनेमात बंडी आणि गुडघ्यापर्यंत हाफ पॅन्ट व खाली लटकत असलेली नाडी फारच छान दिसायची. दादा गोंडके हे मराठी प्रेक्षक जसे लाडके होते तसे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे देखील आवडीचे होते. दादा गोंडके यांच्यामधील कल्पकता, सिनेमाचे तंत्र, चित्रपटासाठी कष्ट घेण्याची तयारी हे नेहमीच हिंदी सिनेमातील कलाकारांना खुणत होतो. दादा गोंडके यांची निर्मिती असलेल्या आगे के सोच या हिंदी चित्रपटात अभिनय केलेले अभिनेते सतीश शाह यांनी दादाचा सहवास लाभला आहे. सतीश शाह यांनी दादासोबत काम करायचा अनुभव देखील शेअर केला. सतीश शाह यांनी दादामधील माणुसकीला सलाम केला. सतीश शाह सांगतात, दादा जेव्हा आगे के सोच या चित्रपटाची तयारी करत होते तेव्हा मला त्यांच्याकडून या सिनेमाची भूमिका ऑफर केली गेली. दादाच्या सिनेमात काम करायला मिळणार याचा आनंद खूप होता. पुण्याजवळ त्यांच्या फार्म हाऊस परिसरात शूटिंग झालं. दादांची एक गोष्ट मला फार आवडायची, ते त्यांच्या गोष्टीवर पोटच्या मुलासारखं प्रेम करायचं. शेतातील घरं, तेथील वस्तू, परिसर त्यांनी इतका छान ठेवला होता की बस आगे के सो या सिनेमाचं शूटिंग करत असताना तेव्हा गावातील एक शेतकरी काही अडचणमुळे त्यांच्या बैलजोडीला कत्तलखान्यात घेऊन चालला होता. दादाला ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी ती बैलजोडी आपल्या ताब्यात घेतली, शेतातील घरी आणली आणि म्हणाले, आता ही बैलजोडी इथेच राहील, मी त्यांचा सांभाळ करेन. मरणाच्या वाटेवरून बैलजोडीला जीवदान देणाऱ्या दादांनी आयुष्यभर ती बैलजोडी जपली. दादांच्या अनेक चित्रपटात ती बैलजोडी दिसते. या बैलजोडीने दादा काही प्रसंग तयार करायचे आणि ते चित्रपटात दाखवायचे. दादांनी कधीच त्यांच्या या मोठेपणाचा ढोल वाजवला नाही. दादांसोबतील ही भावलेली गोष्ट मी कधीच विसरणार नाही. ॲक्टर सतीश शाह म्हणाले, दादा कोंडके यांच्या स्वभावातील साधे भोळापणा, नायक जितका प्रामाणिक आणि संवेदनशील होता तितके दादा कोंडके खऱ्या जीवनात अतिशय प्रेमळ व मायाळू होते. दादा कोंडके यांच्यातील गावातील शेतांच्या परिसरात जी बैलजोडी दादाने सांभाळली ती इतकी खास आहे की जर दादाने त्या बैलजोडीला त्यांच्यासोबत आणले नसते तर ते बैल आज या जगात नसते. दादांचं हे प्राणी प्रेम मी जळून पाहिलं आणि त्यानंतर मी त्यांच्या अधिकच प्रेमात पडलो.